साताऱ्यातील एका सभेत बोलताना शिवेंद्रसिंह राजभोसले म्हणाले, राष्ट्रवादी आणि शरद पवारांनी आमच्या घराण्याचा फक्त वापर केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, भाऊसाहेब महाराजांना जाऊन 19 वर्षे झाली. सर्वांच्या मनात भाऊसाहेब महाराजांचा आदर आहे. काल परवा मला महाविकास आघाडीचा एक फ्लेक्स एका कार्यकर्त्याने पाठवला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने तो काढला होता, त्यावर भाऊसाहेब महाराजांचा फोटो देखील होता. जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार होतं तेव्हा भाऊसाहेब महाराज आमदार होते, तेव्हा भाऊसाहेब महाराजांना मंत्रिमंडळातून राष्ट्रवादी काँग्रेसने बाहेर का ठेवलं? एवढं उत्तर सातारकरांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांनी द्यावे अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंह राजे यांनी केली आहे. भाऊसाहेब महाराजांच्यात कॅपॅसिटी नव्हती का? महाराज जर काँग्रेसमध्ये राहिले असते तर महाराज मुख्यमंत्री सुद्धा झाले असते. महाराजांचं राष्ट्रवादीने वेळोवेळी खच्चीकरण केलं आहे. जिथे राष्ट्रवादीत महाराजांनी प्रवेश केला तेथेच त्यांची चुकी झाली. एवढं एकनिष्ठ राष्ट्रवादीत काम केलं परंतु त्यांना साधं पालकमंत्री पद सुद्धा दिलं नाही अशी खदखद आमदार शिवेंद्रसिंह राजभोसले यांनी व्यक्त केली आहे. अशा पक्षाच्या मागे जाण्यामध्ये किंवा अशा नेतृत्वाच्या मागे जाण्यामध्ये अर्थाने की आपण गोष्टींची लक्षात घेतली पाहिजे. आणि दुसरा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे, पावसाहेब महाराजांना जाऊन 19 वर्ष झाली. किती? 19 वर्ष. आज इथे बसलेल्या कुणाला पावसाहेब महाराज आठवत नाही सांगा. एक तर जेल मारवले गेले त्याच्या मला पावसाहेब महाराजांची आठवण नाही. सगळ्यांना आठवत होता बरोबर. आज मी मला काल एका माझ्या काँग्रेस नायकानं जे फ्लेक्स पाठवला होता राष्ट्रवादी काँग्रेसचा महाविकास आघाडीचा यात्रा त्याच्यावर पावसाहेब महाराजांचा फोटो पाठवला. ठीक आहे, महाराज जिल्ह्याचे नेते होते, महाराज राज्याचे नेते होते. तुम्ही पण महाराजांचं राजकारण बघितले, तुम्ही महाराजांचं राजकारण सुरू केलं, घडवलं, सगळं केलं. असं तर झाली, तुम्ही सगळ्यांनी महाराजांना साथ दिली आणि म्हणून आज सगळं इथपर्यंत आपण सगळी वाटचाल करत आलोय. मला एक यश नाही नाही तर आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.